आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी खूप बोलले तुला. मला माहिती होत तू परत येणार. तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर. मी नाही जगू शकत गिरीजा तुझ्याशिवाय. मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. प्लीज परत असं वागू नकोस. मला सोडून नको जाऊस गिरीजा. नाही जाणार. विक्रांत तुला नाही वाटत ही अंगठी माझ्या पोटात जास्त शोभून दिसेल. प्लीज ही अंगठी परत माझ्या पोटात घालशील. गिरीजा तू खरंच भेटणार आहेस तिला? हो. पुन्हा एकदा जरा विचार कर. मला त्याची गरज वाटत नाही. अगं पण तू काय बोलणार आहे तिच्याशी? मी बोले त्याची काळजी नको करूस. आई एक बोलू. केस साठी जर तू विक्रांतला सोडत असेल तर तसं करू नकोस. हे बघ फक्त थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. एकदा काय सगळं संपलं ना की थोड्या दिवसांचं हे तू म्हणतोयस गौरव. तुला माहितीये केस किती दिवस चालणार आहे? नाही मला नाही माहितीये. नाही गौरव मी जर तर वर नाही राहू शकत. नाही मान्य आहे पण असं होऊ शकत ना की हे सगळं लवकर संपेल. आणि नाही संपलं तर? गौरव तुला कळत नाहीये मला विक्रांतला अजून सफर होऊ द्यायचं नाहीये. नाही तू निगेटिव्ह विचार करते सगळं. प्रॅक्टिकल विचार करतेय. आता माझ्यासाठी विक्रांत सुखी असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मग तो माझ्या बरोबर असेल ना तर दुसऱ्या कोणा बरोबर. मला हेच पटत नाहीये. हा माझा डिसिजन आहे आणि माझं डिसिजन झालंय. तू गेलास तरी चाल. मी कुठेही जाणार नाहीये तुला एकटीला सोडून. माझा मित्र भेटतोय मला. मी इथे जवळच आहे. तुझं झालं की मला सांग.
कॉल कर. कशी आहेस? ठीक आहे. विक्रांत कसा आहे हे विचारावंसं नाही वाटलं? नाही. का? कारण ते कळणं माझ्यासाठी गरजेचं नाहीये. सिरियसली? तू कशाला बोलवलं होतंस निसा? आय कॅनॉट बिलीव्ह दिस. गिरिजा, हे तू बोलतेस का? कारण विक्रांतने ज्या गिरिजाचं डिस्क्रिप्शन दिलं होतं ना, ती गिरिजा अशी नव्हती. कधी कधी आपल्याला जे वाटतं ते तसंच असतं असं नाही. बरोबर. तुला मी काय, तुझ्यावर प्रेम करणारा विक्रांतही ओळखू शकला नाही. बोल, का वागलीस असं? का विश्वासघात केलास? मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाहीये. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये गिरीजा. मग नको ते प्रश्न नको विचारस. अगं पण इतकं काय बी नसलंय. परत चुकीचा प्रश्न. तुला बोलायचंच नव्हतं तर तू आलीच कशाला? तू बोलवलंस म्हणून आणि मी इथे बोलायला नाही, ऐकायला आले. म्हणजे? म्हणजे तुला माझ्याशी बोलायचं होतं ना, सो तू बोल. खरंच कमाल आहेस तू गिरीजा. विक्रांतने तुझ्यासाठी काय काय केलंय आणि तू त्याच्याबद्दल साधं बोलायलाही त्रास होतोय तुला. अगं अवस्था बघ त्याची. कोणी दुसरी असती ना तर सावरलं असतं, त्याला आधार दिला असता. आणि तू? दुसरी कोणी आणि मी, या जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर. कारण तू रूढ आहेस. तुला विक्रांत बद्दल एवढं वाटत असेल तर तू सावरणार त्याला. तसंही स्वतःला त्याची मैत्रीण म्हणवतेस ना. तू माझ्यावर काय ढकलतेस? तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर. मग तू कर प्रेम. कोण नाही म्हणतंय. तशी तुमची छान मैत्री आहे, एकमेकांना समजून घेता. तू कर लग्न विक्रांतशी. आणि तसंही विक्रांत खूप चांगला मुलगा आहे, तो सुखात ठेवेल तुला. बास खूप बोललीस गिरीजा. मी बोलायला हवं होतं ना, आता बोलतीये तर म्हणतेस खूप बोलली. गिरीजा इम्पॉसिबलच तू. बरं झालं लवकर कळलं. तू कोण समजतेस स्वतःला आणि काय वाटतंय तुला? तू काहीही बोलशील आणि मी ऐकून घेईन. मी बोलले, आता तू ठरव ऐकायचं की नाही ते. गप्प बस. तुझ्या ऍडवाइसची गरज नाहीये मला. विक्रांतसाठी तुला भेटायला म्हणून आले होते मी इकडे, पण इकडे आल्यावर कळलं की तुझ्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे.